नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद यंदा 17 जून रोजी साजरी होत आहे आणि या निमित्तानं संपूर्ण देशात विविध जातीचे देखणे रुबाबदार वजनी अशा बोकडांची जणू स्पर्धाच लागते. या अघोषित स्पर्धेत यावर्षीचा भारतातील सर्वात वजनी देखणा बोकडाचा मान साताऱ्यातील दस्तगीर बागवान यांनी तयार केलेल्या गुलाम ए मुस्तफा याला मिळाला आहे. बोकडाची पायापासून कमरेपर्यंतची उंची ही 40 इंच असून पायापासून शिंगापर्यंत उंची ही 5 फूट आहे. त्याची लांबी 5.5 फूट आणि त्याचं वजन आहे तब्बल 170 किलो. 170 किलो वजनाचा राजस्थान येथील कोटा जातीचा हा भारतातील सर्वात मोठा बोकड ठरला असून नुकतीच त्याची खरेदी पुणे येथील एका व्यक्तीनं लाखोंच्या रकमेत केली आहे. या वर्षीच्या बोकडाचं वजन हे विक्रमी ठरलं असून सध्या या बोकडाची देशभरात मोठी चर्चा असून मागील महिन्याभरापासून बोकड पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. काय सांगाल दसगीर भाई, या वर्षीचं बोकड तुमचं भारतात संपूर्ण गाजत आहे, काय एकंदरीत मागच्या वर्षीचा बोकड या वर्षीचं बोकड काय वेगळं आहे? वेगळं सांगायचं झालं तर आपला दरवर्षी मोठा बोकड असतोच. 5 वर्ष झाला आपण मोठी बोकड दरवर्षी एक एक येतो आपला. या 5 वर्षात सगळ्यात मोठा बोकड आहे आपला, वजनात सगळ्यात मोठा आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे तो. गुलाबी स्किन मध्ये येतो हा. कुठल्या जातीचा आहे? त्याची हाईट किती, वजन किती? हा कोटा जातीचा आहे, राजस्थान मध्ये कोटा जातीचा. याच हाईट 40 इंच आहे हाईट आणि वजन याच 170 किलो आहे. एकंदरीत हे असे इतके मोठे बोकडे करणे सोपी गोष्ट नाही, यासाठी वेगळी खुराकाची आवश्यकता असते. वर्षभर तुम्ही बोकडाचा सांभाळ करता, एकंदरीत त्याच्या खुराकामध्ये नेमकं काय काय इन्क्लूड असत? खुराक मध्ये त्याला दूध असते, राईचं तेल असते, परत गहू असतो, मका असतो, हरभरा असतो, दूध असते आणि उन्हाळ्याच्या दिवसात त्याला तूप दिलं जात. एकंदरीत जी वैद्यकीय सेवा ज्याला म्हणतात की आई एवढा मोठा डॉक्टर हे सांभाळायचं म्हणजे त्याला डॉक्टर सुद्धा आवश्यक असतो. डॉक्टर म्हणजे फक्त त्याला जेव्हा ताप आला समजा, नाहीतर त्याला चमडीचं इंजेक्शन द्यायचं असेल तर आपण डॉक्टरला बोलवतो. इथे Manikchand Oxyridge, proudly Indian.